नागपूरच्या बाजार गावातील सोलर एक्सक्लुझिव्ह कंपनीमध्ये स्फोट झालेला आहे, आणि या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झालाय, तर आणखी आकडा वाढण्याची भीती या ठिकाणी व्यक्त करण्यात आली आहे. सकाळी 9 सुमारास कंपनीमध्ये स्फोट झालाय, मात्र या स्फोटाचं कारण अद्यापही कळू शकलेलं नाही आहे. ही कंपनी स्फोटकं बनवण्याचं काम करते, तर कंपनीतील कामगारांना बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो कंपनी बाहेर कामगारांच्या नातेवाईकांनी गर्दी केली आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये कोंढाळी या गावापाशी एक सोलर इंडस्ट्री आहे, आणि ही सोलर इंडस्ट्री डिफेन्स जे आहेत डिफेन्सच्या प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग या ठिकाणी होतं. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एक्सप्लोजिव्ह असतात, RDX, HMX या पद्धतीचे एक्सप्लोजिव्ह असतात. इथे एका युनिटमध्ये ब्लास्ट झाला आज सकाळी 9 आणि त्या ब्लास्टमध्ये 6 महिला आणि 3 पुरुष हे मृत्युमुखी पडले. छत्रपतींचा विचार म्हणजे